आज आपण पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत. शरीराला थंडावा देणारी पित्तशामक आणि पौष्टिक अशी ही सोलकढी आहे. घरी आपण चमचमीत खाल्ल्यानंतर तेलकट तुपकट नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ही जर सोलकढी तुम्ही पियालात तर अगदी व्यवस्थित तुमचं पचन होईल, कुठलाही त्रास होणार नाही. ती सोलकढी बनवायलाही खूप सोपी आहे. कोकणातील ही पारंपरिक सोलकढी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे बनवण्यासाठी साहित्यही खूप कमी लागतं. तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून पिऊ शकता एवढी साधी सोपी ही सोलकढीची रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ताजा नारळ. नारळ फोडून मी त्याचा वरचा जो ब्राऊन पार्ट असतो तो काढून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या सोलकढीला कलर खूप छान येईल. त्यानंतर इथे 10-15 कोकम थोडं आपण पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. तर साधारण 10-15 मिनटं व्यवस्थित भिजत घेतलं थोडं कोमट पाण्यात आमचुलांचं व्यवस्थित रस निघून येतो. त्यानंतर 2 लसूण पाकळे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एकदम बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. बस एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे, जास्त साहित्याची गरज नाही. आता हा नारळ मी बारीक बारीक पिसामध्ये तुकडे करून घेते. याऐवजी तुम्ही किसूनही घेतला तरी चालेल, फक्त किसताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जो ब्राऊन पार्ट येईल तोपर्यंत किसायचं नाही, फक्त पांढरा शुभ्र पार्ट हवा आहे, खोबरं हवं आहे, त्यामुळे आपलं सोलकढीचा कलर खूप छान येतो. तर हे असे मी खोबऱ्याचे आहेत तुकडे करून घ्यायचे. आणि यासाठी आपल्याला ओलं खोबरंच हवं आहे, नारळच हवं आहे, सुक्या खोबऱ्याची सोलकढी होत नाही. आता हे नारळाचे तुकडे आपण मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं आधी पाणी घालून याचं थोडंसं असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर आधी सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही आहे, तर बघा अगदी थोडंसं पाणी घालते मी. साधारण 1/2 ग्लासपेक्षाही कमी मी पाणी घातलेलं आहे. आणि जर पाणी जास्त घातलं तर सुरुवातीला वाटणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी घालून असं थोडंसं मी वाटून घेतलं आहे. त्यानंतर मग अजून थोडं पाणी घालायचं आहे. जे 1/2 ग्लास पाणी उरलं होतं ते घातलं आणि परत एकदा मिक्सरला बारीक फिरून घेतलेलं आहे. तर आता ह्याचं आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. ते एखाद्या भांड्यावरती अशी गाळणी वगैरे ठेवायची आणि हे जे पूर्ण मिक्सरमधलं खोबऱ्याचं पाणी दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण आपण जाळीवरती ओतून घेऊ चमच्याने किंवा असं स्पॅच्युलाने वगैरे दाबून दाबून याचं आपण जो दूध आहे नारळाचं ते काढून घ्यायचं आहे. गाळत गेल्यामुळे काय होतं जो चोथा उरतो आपल्याला तो आपण परत मिक्सरमध्ये घालून आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून परत वाटून घेणार आहोत. असं फक्त आपल्याला 2-3 वेळा करायचं आहे, जास्त करायचं नाही. आता हा जो चोथा उरला आहे तो मी परत मिक्सरमध्ये घालून यामध्ये थोडं पाणी घालून परत वाटून घ्यायचं आहे, जास्त नाही. फक्त 3 वेळा आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. कारण सोलकढी जी असते ना थोडी घट्ट सर चांगली लागते, पातळ चांगली लागत नाही, त्यामुळे बघा. आता हे जे पहिल्यांदा आपण दूध काढलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं, मिरच्या, आता लसूण बारीक कापून ठेवली होती ती घालायची आहे, आणि हिरव्या मिरच्या. यामुळे काय होईल आपण जी सोलकढीमध्ये याचा फ्लेवर छान उतरेल. मिक्स करून घ्यायचं आणि याचा फ्लेवर खूप छान उतरतो सोलकढीमध्ये. असं जर तुम्हाला नसेल करायचं, कारण यामुळे काय होतं जो सोलकढीमध्ये ह्याचा लसूण आणि मिरचीचा फ्लेवर होतो तो एकदम माइल्ड उतरतो, जास्त स्ट्रॉंग उतरत नाही. नाहीतर तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटलात ना त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि सोलकढीची टेस्ट जाते. त्यामुळे मिक्स करून ठेवायचं आणि आपण इतर जे खोबरं आता मिक्सरमधून घालून परत फिरवणार त्यावेळेस ते आपोआप त्यामध्ये फ्लेवर उतरेल, त्यामुळे आपण फक्त मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. आता परत आपण थोडंसं पाणी घालून खोबऱ्याचं किस परत दाबून दाबून त्याचा रस काढून घेणार आहोत. जे दूध आहे खोबऱ्याचं ते काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला या पद्धतीने लसूण आणि मिरची मिक्स नसेल करून घ्यायची तर तुम्ही वाटणामध्येही घालू, जेव्हा खोबरं वाटतो तेव्हाही घालू शकता. फक्त एवढंच की त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येईल. तसं जर तुम्हाला आवडत असेल तर तसंही करू शकता. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हा किस परत एकदा थोडंसं पाणी घालून आपण परत मिक्सरला फिरून घेणार आहोत. असं फक्त आपल्याला आता ही लास्ट तिसऱ्या स्टेपलाच करायचं आहे, बघ 3 वेळाच करायचं आहे. आता फक्त मी थोडंसं 1/2 ग्लास एवढंच पाणी घातलेलं आहे आणि परत याचं आपण दाबून दाबून नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. आता हा जो चोथा उरला आहे तो आपण टाकून देणार, त्याचा काहीच उपयोग नाही.
तर मस्त असं बघा आपलं हे घट्टसर असं दूध नारळाचं तयार झालेलं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, थोडा वेळ मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करत राहिलं की काय होईल, यामध्ये जे आपण मिरची आणि जिरं वगैरे घातलं आहे त्याचा फ्लेवर उतरेल. आता हे जे कोकम भिजत घेतली होती आपण, त्यामध्ये आपण व्यवस्थित पिळून पिळून घ्यायचे, म्हणजे त्याचा पूर्ण रस आहे तो निघून येईल. तुमच्याकडे जर टाईम असेल तर थोडा आधी भिजत घालून ठेवलात तरी चालेल, अर्धा एक तास आधी. तर किंवा मग टाईम नसेल तर कोमट पाण्यामध्ये भिजत घातलात तरी पटकन रस याचा निघून येतो. तर आता हे जे आपण मिक्स दूध नारळाचं दूध घेतलं होतं त्यामध्ये हे कोकमाचा रस थोडा थोडा मिक्स करायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आता तुम्हाला कितपत आंबट हवं आहे, कितपत कोकमाचा स्ट्रॉंग फ्लेवर हवा आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये कोकमाचा रस मिक्स करत जायचा आहे. तर मी थोडं थोडं करत पूर्ण जे कोकमाचा रस होता तो मिक्स केला आहे, मस्त कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, तर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे. काळ्या मिठाचा फ्लेवर खूप छान येतो सोलकढीला. काळं मीठ नसेल तर साधं मीठ घेतलात तरी चालेल. तर मी जो कोकमाचा पूर्ण रस घालून घेतला त्यामुळे कलर बघा किती छान आलेला आहे. आता हा आपण व्यवस्थित थोडा वेळा व्यवस्थित मिक्स करत राहूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर हे कोथिंबीर, जिरं, लसूण यांचा, मिरची यांचा फ्लेवर खूप छान मस्तपैकी उतरतो, ते त्यामुळे अगदी स्ट्रॉंग फ्लेवर येत नाही सोलकढीमध्ये. मिक्स केल्यानंतर बघा आता आपल्याला याला परत गाळून घ्यायचं आहे. तर परत मी गाळणी ठेवली आहे आणि परत आपण याला गाळून घेणार आहोत. म्हणजे आपण यामध्ये जे लसूण, मिरची, कोथिंबीर घातली आहे, जिरं वगैरे ते व्यवस्थित साईडला निघेल. थोडंसं हलकं हलकंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे मिरचीचा वगैरे फ्लेवर ही दाबून दाबून घेतल्यामुळे सोलकढीमध्ये अजून स्ट्रॉंग उतरेल, थोडा उतरेल. तर थोडं हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता हे बघा असं व्यवस्थित थोडं हलकं हलकं दाबून मी जे आपण जे यामध्ये साहित्य घातलं होतं त्याचा पूर्ण फ्लेवर आपण सोलकढीमध्ये उतरवून घेतलेला आहे. तर आता हाही चोथा आपण फेकून देणार आहोत आणि आपली मस्त अशी थंडगार, पित्तशामक, पौष्टिक अशी ही आपली सोलकढी तयार झालेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. तरी अशीच थंडगार तुम्ही फ्रीजमध्येही ठेवलात तरी 2 दिवस टिकू शकते, अजिबात खराब होत नाही आणि ज्यावेळी प्यावीशी वाटेल तेव्हा झटपट तुम्ही पिऊ शकता. तर आता ही यामध्ये बर्फ वगैरे घालण्याची काहीही गरज नाही आहे, माठातलं थंड पाणी तुम्ही मिक्स करू शकता हलकंसं. पण ही सोलकढी जी आहे थंडगार आणि घट्टसरच छान लागते, त्यामुळे अति पाणी जर घातलात तर सोलकढीचा पूर्ण फ्लेवर जो आहे तो निघून येईल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. याआधीही मी आपल्या चॅनलवरती कैरीचं फण्ण 2 प्रकारचं कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवलेली आहे, तीही तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. याही 2 फ्लेवरचे जी सोल कढीबरोबर तुम्ही कैरीचे पणे बनवला तर तुम्हाला गरमीमध्ये अजिबात त्रास होणार नाही, झटपट तुम्ही पिऊ शकता. कैरीचं पणेही तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 1 आठवडाभर किंवा महिनाभरही स्टोअर करून ठेवू शकता.